कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाविषयी माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती विविध गावचे सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली एका वर्षात प्राधिकरणानं जनतेच्या आणि ग्रामस्थांच्या हिताचं काहीच काम केलेलं नाही ग्रामपंचायतीच्या अधिकारावर गदा आणणारं बिनकामाचं प्राधिकरण स्वीकारणार नाही असा सूर सर्वच वक्त्यांनी लावला प्राधिकरण चले जावच्या घोषणा देत बैठक उधळून लावली कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीला ग्रामीण भागातून प्रचंड विरोध झाला तर शहरातून हद्दवाडीसाठी रेटा वाढला कुणालाही नाराज करायला नको यासाठी प्राधिकरणाचा मध्यम मार्ग काढण्यात आला बेचाळीस गावांसाठी कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाची वर्षभरापूर्वी स्थापना झाली या प्राधिकरणाला मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची नियुक्ती झाली मात्र आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध झालेला नाही गेल्या वर्षभरात प्राधिकरणाच्या हद्दीतील केवळ पंधरा बांधकाम परवाने प्राधिकरणामार्फत देण्यात आले ग्रामीण भागात बांधकाम परवान्यासह इतर कामं रखडल्यानं आणि विकासाचं स्वप्न हवेतच विरल्यानं ग्रामस्थांमध्ये असंतोष खतखतोय त्यातूनच प्राधिकरणाला विरोध वाढू लागलाय या पार्श्वभूमीवर प्राधिकरणामुळे होणारा नियोजनबद्ध विकास आणि इतर माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज बैठक आयोजित केली होती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी माहिती दिली प्राधिकरणामुळे ग्रामपंचायतीचे अधिकार कमी होऊन नवीन बंधनं येणार आहेत असा मुद्दा एस आर पाटील यांनी उपस्थित केला सचिन चौगले यांनी प्राधिकरण नको अशी भूमिका घेतली बाजीराव पाटील यांनी प्राधिकरण जबरदस्तीनं लादण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असं सांगितलं उत्तम पाटील यांनी प्राधिकरण चले जावचा नारा दिला सरपंच उपसरपंच आणि लोकप्रतिनिधी आक्रमक बनले त्यामुळं काही काळ गोंधळ झाला अखेर लोकप्रतिनिधींनी सभा त्याग केला सभागृहाबाहेर आल्यानंतर समांतर सभा घेतली प्राधिकरणविरोधी कृती समिती स्थापन करून तिच्या अध्यक्षपदी करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेत प्राधिकरण रद्द करण्याचा ठराव करण्याचा निर्णय घेण्यात आला सरपंचांसह लोकप्रतिनिधी बाहेर असताना ग्रामसेवकांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती ही बाब लक्षात आल्यानंतर सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधींनी सभागृहात जाऊन शिवराज पाटील आणि जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांना धारेवर धरलं लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे बैठक गुंडाळण्यात आली